नमस्ते फ्रेंड्स, वैदिक गणिताच्या आजच्या सेशन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण घनमूळ काढणे म्हणजेच क्यूब रूट काढणे शिकणार आहोत। आता क्यूब रूट म्हणजे काय, तर इथे बघा, तुमच्या समोर नंबर दिलेला आहे 27। या नंबरचा आपल्याला क्यूब रूट काढायचा आहे, तर त्याला आपण क्यूब रूट मध्ये 27 असं लिहितो। 27 चे क्यूब रूट म्हणजे काय, कसा कोणता नंबर ज्या नंबरने त्याच नंबरला 3 times मल्टीप्लाय केले असता त्याचे आन्सर 27 येते, असा नंबर असेल 27 चा क्यूब रूट। असा कोणता नंबर आहे, तर तो नंबर आहे 3। 3 ने जर 3 ला 3 times मल्टीप्लाय केले तर आपल्याला मिळेल 27, म्हणजेच 27 चा क्यूब रूट असेल 3। हे आपल्या सर्वांना माहितीच आहे की क्यूब रूट आणि क्यूब म्हणजे काय। कुठल्याही नंबरचा क्यूब रूट काढण्यासाठी आपल्याला 1 ते 10 पर्यंतचे क्यूब आणि क्यूब रूट माहिती असायला पाहिजे, ते आपण पाहूया। 1 चा क्यूब असेल 1, 2 चा क्यूब असेल 8, 3 चा क्यूब असेल 27, 4 चा क्यूब असेल 64, 5 चा क्यूब असेल 125, 6 चा क्यूब असेल 216, 7 चा क्यूब असेल 343, 8 चा क्यूब असेल 512, 9 चा क्यूब असेल 729 आणि 10 चा क्यूब असेल 1000। हे आहेत 1 पासून तर 10 पर्यंतचे क्यूब। याच्या उलट जर तुम्ही बघितलं तर लक्षात येईल तुमच्या की 1 चा क्यूब रूट आहे 1, 8 चा क्यूब रूट आहे 2, 27 चा क्यूब रूट आहे 3, 64 चा क्यूब रूट आहे 4, 125 चा क्यूब रूट आहे 5, 216 चा क्यूब रूट आहे 6, 343 चा क्यूब रूट आहे 7, 512 चा क्यूब रूट आहे 8, 729 चा क्यूब रूट आहे 9 आणि 1000 चा क्यूब रूट आहे 10। म्हणजे क्यूब आणि क्यूब रूट या दोन्ही एकमेकांच्या उलट क्रिया आहेत। आता आपण 1 पासून तर 10 पर्यंतचे क्यूब आणि क्यूब रूट बघितले। आज आपल्याला क्यूब नंबरचे क्यूब रूट काढायचे आहे। ज्या प्रकारे आपण स्क्वेअर रूट काढले होते त्यामध्ये जसा आपण चार्ट तयार केला होता, त्याच प्रकारे आपल्याला इथे चार्ट तयार करून घ्यायचा आहे। मग त्यासाठी आपण क्यूब नंबरच्या युनिट प्लेसला येणारा डिजिट आणि त्यावरूनच क्यूब रूटच्या युनिट प्लेसला येणाऱ्या डिजिटचा चार्ट तयार करून घेऊया। त्यामध्ये ज्याप्रमाणे आपण युनिट प्लेसच्या डिजिटच्या पॉसिबिलिटीचा चार्ट तयार केला होता, त्याचप्रमाणे आपल्याला क्यूब रूटच्या युनिट प्लेसच्या पॉसिबिलिटीचा चार्ट सुद्धा तयार करून घ्यायचा आहे। चला तर मग, जर तुमच्या क्यूब रूटच्या युनिट प्लेसला 1 असेल तर तुमच्या क्यूब नंबरच्या युनिट प्लेसला 1च असेल। जर तुमच्या क्यूब रूटच्या युनिट प्लेसला 2 असेल तर क्यूब नंबरच्या युनिट प्लेसला 8 असतो। जर तुमच्या क्यूब रूटच्या युनिट प्लेसला 3 असेल तर तुमच्या क्यूब नंबरच्या युनिट प्लेसला 7 असतो। याचप्रमाणे जर 4 असेल तर 4च येईल, 5 असेल तर 5 येईल, 6 असेल तर 6 येईल आणि जर 7 असेल तर 3 येईल, 8 असेल तर 2 येईल, 9 असेल तर 9 येईल आणि 0 असेल तर 0 येईल। आता इथे आपण 0 पासून तर 9 पर्यंतचा चार्ट तयार करून घेतलेला आहे। कुठल्याही नंबरच्या युनिट प्लेसला 0 ते 9 यापैकीच डिजिट असतो। आता या चार्टचा वापर करून आपल्याला कुठल्याही नंबरचा क्यूब रूट काढता येईल। आता हा चार्ट लक्षात कसा ठेवायचा ते आपण पाहूया। या चार्ट मध्ये बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आपल्या क्यूब नंबरच्या युनिट प्लेसला जर 1 असेल तर क्यूब रूटच्या युनिट प्लेसला सुद्धा 1च येतो। क्यूब नंबरच्या युनिट प्लेसला जर 4 असेल तर क्यूब रूटच्या युनिट प्लेसला 4च येईल। अशा प्रकारे 1, 4, 5, 6, 9, 0 यापैकी कुठलाही डिजिट जर क्यूब नंबरच्या युनिट प्लेसला असेल तर त्या नंबरच्या क्यूब रूटच्या युनिट प्लेसला सुद्धा तोच डिजिट असतो। पण जर तुमच्या क्यूब नंबरच्या युनिट प्लेसला 8 असेल तर तुमच्या क्यूब रूटच्या युनिट प्लेसला 2 येईल आणि याच्याच उलट जर तुमच्या क्यूब नंबरच्या युनिट प्लेसला 2 असेल तर तुमच्या क्यूब रूटच्या युनिट प्लेसला 8 येईल। म्हणजेच 8 आणि 2 हे दोन्ही नंबर एकमेकांना रिप्लेस करतात। याचप्रमाणे 3 आणि 7 चा सुद्धा आहे, म्हणजे तुमच्या क्यूब नंबरला युनिट प्लेसला जर 7 असेल तर क्यूब रूटच्या युनिट प्लेसला 3 येईल आणि क्यूब नंबरच्या युनिट प्लेसला जर 3 असेल तर क्यूब रूटच्या युनिट प्लेसला 7 येईल।
आता या दोन चार्टचा वापर करून आपण कुठल्याही नंबरचा क्यूब रूट अगदी सहजपणे काढू शकतो. आपला फर्स्ट एक्झाम्पल आहे क्यूब रूट ऑफ 2197. आता इथे आपल्याला दिलेला नंबर आहे 4-डिजिट नंबर, त्याचा आपल्याला क्यूब रूट काढायचा आहे. हे एक्झाम्पल आपण 3 स्टेप मध्ये सॉल्व्ह करणार आहोत. फर्स्ट स्टेप मध्ये आपल्याला दिलेल्या नंबरच्या राईट साइड पासून म्हणजेच युनिट प्लेस पासून 3 3-डिजिट चे ग्रुप पाडून घ्यायचे आहेत. म्हणजे आपला नंबर आहे 2197. याचे जर आपण राईट साइड कडून 3 चे ग्रुप पाडले तर आपला फर्स्ट ग्रुप असेल 197चा, आपला सेकंड ग्रुप असेल 2, यामध्ये सिंगल डिजिट 2 असेल, कारण की इथे आपला जो दिलेला नंबर आहे तो 4-डिजिट नंबर होता. जर तुमचा दिलेला नंबर हा 5-डिजिट असेल तर आपला सेकंड ग्रुप 2-डिजिटचा तयार होईल. 6-डिजिट नंबर असेल तर आपला सेकंड ग्रुप 3-डिजिटचा तयार होईल. आणि 7-डिजिट असेल तर आपल्याला थर्ड ग्रुप तयार करावा लागेल. म्हणजे प्रत्येक ग्रुप मध्ये तुम्हाला मॅक्सिमम 3 डिजिटच घ्यायचे आहेत. 3 का घ्यायचे आहेत? कारण की आपला जो क्यूब रूट काढतो आपण, क्यूब म्हणजे काय तर कुठल्याही डिजिटचं 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन, म्हणून इथे आपण 3-3चा ग्रुप केलेला आहे. जसं आपण स्क्वेअर रूट केलं तेव्हा स्क्वेअर रूट मध्ये काय होतं, 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन, म्हणून तिथे आपण 2-2 डिजिटचे ग्रुप काढून घेतले होते. अशा प्रकारे तुम्ही हे ग्रुप लक्षात ठेवू शकता. ही झाली आपली फर्स्ट स्टेप. त्यानंतर सेकंड स्टेप मध्ये आपल्याला आपल्या सेकंड ग्रुप मधल्या नंबरच्या जवळचा आणि लहान असलेला क्यूब नंबर शोधून घ्यायचा आहे. आपल्या सेकंड ग्रुप मधील नंबर आहे 2. मग आपण शोधूया, मग 2 पेक्षा स्मॉलर असलेला क्यूब नंबर आहे 1, तो आपण लिहून घेऊया. आणि 1चा क्यूब रूट काढला तर तो येईल 1. ही झाली आपली सेकंड स्टेप. आता हे जे सेकंड स्टेपचा आलेला आन्सर आहे 1, हे आपण फायनल आन्सर मध्ये 10 प्लेसला लिहून घेणार. आपल्या क्यूब रूटच्या 10 प्लेसचा डिजिट आपल्याला मिळाला 1. ही झाली आपली सेकंड स्टेप. त्यानंतर थर्ड स्टेप मध्ये आपण आपल्या पहिल्या ग्रुपच्या युनिट प्लेसच्या डिजिट वरून आपल्या फायनल आन्सरच्या युनिट प्लेसचा डिजिट शोधूया. त्यासाठी आपण आपल्या फर्स्ट ग्रुपच्या युनिट प्लेसचा डिजिट लिहून घेऊया, तो आहे 7. आता आपण तयार केलेला चार्ट बघूया. त्यामध्ये बघूया आपण, जर आपल्या क्यूब नंबरच्या युनिट प्लेसला 7 असेल तर क्यूब रूटच्या युनिट प्लेसला असेल 3, म्हणजे आपल्या फायनल आन्सरच्या युनिट प्लेसला येईल 3. तो आपण फायनल आन्सरच्या बॉक्स मध्ये लिहून घेऊया. म्हणजेच आपल्याला फायनल आन्सर मिळालं 13, म्हणजेच क्यूब रूट ऑफ 2197 इक्वल टू 13. बघा, अतिशय सोपी टेक्निक आहे. यामध्ये आपण काय केलं ते परत एकदा समजून घेऊया. इथे आपल्याला क्यूब रूट काढायचा होता 2197चा, हा 4-डिजिट नंबर आहे. हे एक्झाम्पल आपण 3 स्टेप मध्ये सॉल्व्ह केलं. फर्स्ट स्टेप मध्ये आपण दिलेल्या नंबरच्या राईट साइड कडून ग्रुप पाडत घेतले. इथे आपण 3-3चे ग्रुप तयार केले. आपला फर्स्ट ग्रुप तयार झाला 197चा आणि सेकंड ग्रुप तयार झाला 2चा. इथे आपला 4-डिजिट नंबर होता त्यामुळे सेकंड ग्रुप मध्ये फक्त सिंगल डिजिट 2 आला. ही झाली आपली फर्स्ट स्टेप. त्यानंतर सेकंड स्टेप मध्ये आपण काय केलं, आपल्या सेकंड ग्रुप वरून त्याच्या जवळचा किंवा त्याच्या इक्वल किंवा त्यापेक्षा स्मॉलर असणारा क्यूब नंबर शोधून घेतला, तो मिळाला आपल्याला 1. इथे आपण चार्टचा वापर करून क्यूब नंबर शोधला. त्यानंतर या क्यूब नंबरचा आपण क्यूब रूट काढून घेतलं, 1चा क्यूब रूट 1 आलं. ही झाली आपली सेकंड स्टेप. आता हे जे सेकंड स्टेपचा आन्सर आलं 1, हे आहे आपल्या फायनल आन्सरच्या 10 प्लेसचा डिजिट, तो आपण फायनल आन्सर मध्ये लिहून घेतला. त्यानंतर थर्ड स्टेप मध्ये आपण आपल्या फर्स्ट ग्रुपच्या युनिट प्लेसच्या डिजिट वरून आपल्याला फायनल आन्सरचा युनिट प्लेसचा डिजिट काढायचा होता. मग आपण आपल्या फर्स्ट ग्रुप मध्ये युनिट प्लेसला आहे 7, ते आपण वेगळे लिहून घेतले. त्यानंतर आपण जो चार्ट तयार केला होता त्या चार्टचा वापर करून जर क्यूब नंबरच्या युनिट प्लेसला 7 असेल तर क्यूब रूटच्या युनिट प्लेसला 3 असतात हे शोधलं. आणि 3 हे आपल्या थर्ड स्टेपचं आन्सर आहे, ते फायनल आन्सरच्या युनिट प्लेसला लिहून घेतलं आणि आपल्याला आन्सर मिळालं 13. 13 हेच आहे क्यूब रूट ऑफ 2197. आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे क्यूब रूट ऑफ 46656. आता इथे दिलेला नंबर हा 5-डिजिट नंबर आहे. हे एक्झाम्पल पण आपण सेम 3 स्टेप मध्ये सॉल्व्ह करणार आहोत. फर्स्ट स्टेप मध्ये आपण काय करणार, दिलेल्या नंबरच्या राईट साइड कडून 3-3चे ग्रुप तयार करून घेणार. सर्वप्रथम आपण नंबर लिहून घेऊया. आता याचे राईट साइड कडून म्हणजेच युनिट प्लेस कडून ग्रुप पाडून घेऊया. आपला फर्स्ट ग्रुप असेल 656चा आणि सेकंड ग्रुप असेल आपला 46चा.
इथे 5 डिजिट नंबर आहे त्यामुळे आपल्या सेकंड ग्रुप मध्ये 2 डिजिट आले. ही झाली आपली फर्स्ट स्टेप. त्यानंतर सेकंड स्टेप मध्ये आपण आपला जो सेकंड ग्रुप आहे त्याच्या इक्वल किंवा त्यापेक्षा स्मॉलर असणारी आणि जवळचे असणारे क्यूब नंबर शोधून घेणार आहोत. आपला सेकंड ग्रुप आहे 46. यापेक्षा स्मॉलर आणि जवळचा असणारा क्यूब नंबर शोधूया, तो आहे 27. तो आपण लिहून घेऊया. आता 27 चा क्यूब रूट काढला तर तो येईल 3. ही झाली आपली सेकंड स्टेप. आणि हे जे सेकंड स्टेपचं आन्सर आहे हे आहे आपल्या फायनल आन्सरच्या 10 प्लेसचा डिजिट, तो आपण लिहून घेतला. त्यानंतर थर्ड स्टेप मध्ये आपण आपला जो फर्स्ट ग्रुप आहे त्याच्या युनिट प्लेसच्या डिजिट वरून आपल्या फायनल आन्सरच्या युनिट प्लेसचा डिजिट शोधायचा आहे. आपल्या फर्स्ट ग्रुपच्या युनिट प्लेसला आहे 6, ते आपण लिहून घेऊया. आता आपण चार्टचा वापर करून शोधूया की जर क्यूब नंबरच्या युनिट प्लेसला 6 असेल तर क्यूब रूटच्या युनिट प्लेसला सुद्धा 6च असतात. म्हणजे आपल्याला मिळाले 6, हे आपण फायनल आन्सर मध्ये लिहून घेऊया युनिट प्लेसला. म्हणजेच आपल्याला फायनल आन्सर मिळालं 36. म्हणजेच क्यूब रूट ऑफ 46656 इक्वल टू 36. बघा, अतिशय सोपी टेक्निक आहे. यामध्ये तुम्ही इझिली 3 स्टेप मध्ये आन्सर काढू शकता, तेही फार कमी कॅल्क्युलेशन मध्ये. यासाठी फक्त तुम्हाला 1 पासून तर 10 पर्यंतचे क्यूब आणि क्यूब रूट पाठ असणे गरजेचे आहे. आणि आपण जो चार्ट तयार केलेला आहे युनिट प्लेसचा तो पाठ असणे गरजेचे आहे. आपला नेक्स्ट एक्झाम्पल आहे क्यूब रूट ऑफ 103823. बघा, इथे आपल्याला दिलेला नंबर हा 6 डिजिट नंबर आहे, याचा आपल्याला क्यूब रूट काढायचा आहे. हे एक्झाम्पल आपण सेम 3 स्टेप मध्ये सॉल्व्ह करणार आहोत. फर्स्ट स्टेप मध्ये आपण काय करतो, दिलेल्या नंबरचा राईट साइड कडून 3 चे ग्रुप पाडून घेतो. आपण दिलेला नंबर लिहून घेऊया आणि याचे राईट साइड कडून 3 चे ग्रुप पाडूया. आपला फर्स्ट ग्रुप असेल 823 आणि सेकंड ग्रुप असेल 103. मग इथे 6 डिजिट नंबर होता म्हणून दोन्ही ग्रुप मध्ये 3 डिजिट आले. ही झाली आपली फर्स्ट स्टेप. त्यानंतर सेकंड स्टेप मध्ये आपला जो सेकंड ग्रुप आहे त्यापेक्षा लहान किंवा त्याच्या जवळचा आपल्याला क्यूब नंबर शोधायचा आहे. इथे आपला सेकंड ग्रुप आहे 103, तो आपण लिहून घेऊया. आता 103 च्या जवळचा आणि स्मॉलर क्यूब नंबर आपल्याला शोधायचा आहे, तो आहे 64, तो आपण लिहून घेऊया. आणि आता 64 आपण क्यूब रूट काढला तर आपल्याला मिळेल 4. हे झालं आपलं सेकंड स्टेपचं आन्सर. हे आपण फायनल आन्सरच्या 10 प्लेसला लिहून घेऊया. त्यानंतर थर्ड स्टेप मध्ये आपण आपला जो फर्स्ट ग्रुप आहे त्याच्या युनिट प्लेसच्या डिजिट वरून आपल्या फायनल आन्सरच्या युनिट प्लेसचा डिजिट शोधायचा आहे. आपला फर्स्ट ग्रुप आहे 823 आणि त्यामध्ये युनिट प्लेसला आहे 3, ते आपण लिहून घेतले. आता चार्टचा वापर करून आपण 3 जर असेल युनिट प्लेसला तर क्यूब रूटच्या युनिट प्लेसला 7 येतात हे शोधून घेतलं आणि ते 7 आपण लिहून घेऊया. ही झाली आपली थर्ड स्टेप. आता थर्ड स्टेपचा आलेला आन्सर आपण फायनल आन्सरच्या युनिट प्लेसला लिहून घेऊया. म्हणजेच आपल्याला आन्सर मिळालं 47. म्हणजेच क्यूब रूट ऑफ 103823 इक्वल टू 47. आपला नेक्स्ट एक्झाम्पल आहे क्यूब रूट ऑफ 941192. आता इथे आपल्याला दिलेला नंबर हा 6 डिजिट आहे, याचं क्यूब रूट आपण 3 स्टेप मध्ये काढणार आहोत. फर्स्ट स्टेप मध्ये आपण काय करतो, दिलेल्या नंबरच्या राईट साइड पासून 33 ग्रुप पाडून घेतो. आपला फर्स्ट ग्रुप असेल 192 आणि सेकंड ग्रुप असेल 941. ही झाली आपली फर्स्ट स्टेप. त्यानंतर सेकंड स्टेप मध्ये आपण काय करतो, आपला जो सेकंड ग्रुप आहे त्याच्यापेक्षा स्मॉलर आणि जवळचा क्यूब नंबर शोधून घेतो. इथे आपला सेकंड ग्रुप आहे 941. मग यापेक्षा स्मॉलर असणारा आणि जवळचा असणारा क्यूब नंबर बघितला तर तो आहे 729, तो आपण लिहून घेऊया. आणि त्याचा आपण क्यूब रूट काढला तर आपल्याला मिळेल 9. ही झाली आपली सेकंड स्टेप. हे सेकंड स्टेपचा आलेला आन्सर आपण फायनल आन्सरच्या 10 प्लेसला लिहून घेऊया. त्यानंतर थर्ड स्टेप मध्ये आपला जो फर्स्ट ग्रुप आहे त्याच्या युनिट प्लेसच्या डिजिट वरून आपल्याला फायनल आन्सरच्या युनिट प्लेसचा डिजिट शोधायचा आहे. फर्स्ट ग्रुपच्या युनिट प्लेसला आहे 2. मग 2 वरून आपण चार्ट मध्ये बघून फायनल आन्सरच्या युनिट प्लेसच्या डिजिट शोधूया. जर क्यूब नंबरच्या युनिट प्लेसला 2 असेल तर क्यूब रूटच्या युनिट प्लेसला 8 असतात. म्हणजेच आपला थर्ड स्टेपचा आन्सर असेल 8, ते आपण फायनल आन्सरच्या युनिट प्लेसला लिहून घेऊया. म्हणजेच आपल्याला आन्सर मिळालं 98 आणि हेच आहे आपलं फायनल आन्सर. म्हणजेच क्यूब रूट ऑफ 941192
इक्वल टू 98. आपला नेक्स्ट एक्झाम्पल आहे क्यूब रूट ऑफ 274625. आता इथे दिलेला नंबर हा 6 डिजिट नंबर आहे आणि याचा आपल्याला क्यूब रूट काढायचा आहे. आतापर्यंत आपण जे एक्झाम्पल बघितले ते सविस्तरपणे बघितले, पण इथे आपण सिंगल लाईन मध्ये आन्सर काढणार आहोत. सर्वप्रथम दिलेले एक्झाम्पल लिहून घेऊया. फर्स्ट स्टेप मध्ये आपण काय करतो, दिलेल्या नंबरचे राईट साइड पासून 33 डिजिटचे ग्रुप काढून घेतो. म्हणजे आपला फर्स्ट ग्रुप असेल 625 आणि सेकंड ग्रुप असेल 274. त्यानंतर सेकंड स्टेप मध्ये आपण काय करतो, आपल्या सेकंड ग्रुपच्या जवळचा आणि स्मॉलर असलेला क्यूब नंबर शोधतो. आपला सेकंड ग्रुप आहे 274, याच्या जवळचा आणि यापेक्षा स्मॉलर क्यूब नंबर बघूया, तो आहे 216. आणि त्या 216 जर आपण क्यूब रूट काढला तर आपल्याला मिळेल 6. 6 हे झालं आपल्या सेकंड स्टेपचे आन्सर. ते आपण फायनल आन्सरच्या 10 प्लेसला लिहून घेऊया. त्यानंतर थर्ड स्टेप मध्ये आपण काय करतो, आपला जो फर्स्ट ग्रुप आहे त्याच्या युनिट प्लेसच्या डिजिट वरून आपण फायनल आन्सरच्या युनिट प्लेसचा डिजिट शोधतो. इथे आपला फर्स्ट ग्रुप आहे 625 आणि युनिट प्लेसला आहे 5. मग जर युनिट प्लेसला 5 असेल क्यूब नंबरच्या, तर क्यूब रूटला 5 येतात. म्हणजे आपला थर्ड स्टेपचा आन्सर असेल 5. ते आपण फायनल आन्सर मध्ये लिहून घेऊया. म्हणजेच आपल्याला मिळाला आन्सर 65. म्हणजेच क्यूब रूट ऑफ 274625 इक्वल टू 65. आपला नेक्स्ट एक्झाम्पल आहे क्यूब रूट ऑफ 205379. हे एक्झाम्पल सुद्धा आपण सिंगल लाईन मध्ये सॉल्व्ह करणार आहोत, त्यामुळे दिलेलं एक्झाम्पल लिहून घेऊया. आता सर्वप्रथम आपण फर्स्ट स्टेप मध्ये काय करतो, दिलेल्या नंबरचा राईट साइड पासून 33 चे ग्रुप करून घेतो. आपला फर्स्ट ग्रुप असेल 379 आणि सेकंड ग्रुप असेल 205. त्यानंतर सेकंड स्टेप मध्ये आपण काय करतो की आपला जो सेकंड ग्रुप आहे त्या नंबरच्या जवळची आणि स्मॉलर क्यूब नंबर शोधतो. आपला सेकंड ग्रुप आहे 205, मग त्यापेक्षा स्मॉलर क्यूब नंबर आहे 125. आणि 125 आपण क्यूब रूट काढला तर आपल्याला मिळेल 5. हे आहे आपल्या सेकंड स्टेपचं आन्सर. ते आपण फायनल आन्सर मध्ये 10 प्लेसला लिहून घेतलं. त्यानंतर थर्ड स्टेप मध्ये आपण आपला जो पहिला ग्रुप आहे त्या ग्रुपच्या युनिट प्लेसच्या डिजिट वरून आपण फायनल आन्सरच्या युनिट प्लेसचा डिजिट शोधतो. इथे आपला फर्स्ट ग्रुप आहे 379, म्हणजे युनिट प्लेसला 9 आहे. जर युनिट प्लेसला 9 असेल तर क्यूब रूटच्या युनिट प्लेसला सुद्धा 9 असतात. म्हणजे आपल्या फायनल आन्सरच्या युनिट प्लेसला येईल 9. म्हणजेच आपल्याला फायनल आन्सर मिळालं 59. म्हणजेच क्यूब रूट ऑफ 205379 इक्वल टू 59. बघा, अतिशय सोपी टेक्निक आहे. तुम्ही इझिली कुठल्याही नंबरचा फक्त 3 स्टेप मध्ये क्यूब रूट काढू शकता. त्यासाठी तुम्हाला 1 पासून तर 10 पर्यंतचे क्यूब आणि क्यूब रूट पाठ असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आपण जो चार्ट तयार केलेला आहे युनिट प्लेसचा, तो युनिट प्लेसचा चार्ट सुद्धा लक्षात ठेवणे फार गरजेचे आहे. त्या चार्टचा वापर करून तुमच्या येणाऱ्या आन्सरच्या युनिट प्लेसचा डिजिट तुम्ही ओळखू शकता. या टेक्निकच्या सहाय्याने तुम्ही कुठल्याही नंबरचा इझिली क्यूब रूट काढू शकता.